नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी साक्षी कदम माझ्या गावरान टास्का या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, संक्रांतीचा सण जवळ आला आहे आणि त्याच वेळेला आपण तिळाच्या वड्या, तिळाचे लाडू असे अनेक पदार्थ बनवतो. त्यातल्या त्यात तिळाच्या लाडवाची व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेली आहे. ते पाकातले तिळाचे लाडू होते, आता आपण पाकातलेच पण साखरेची तिळाची वडी बघतोय. अगदी मार्केटसारखी खुसखुशीत अशी क्रंची अशी ही वडी तयार होते आणि त्यासाठी सामानही अगदी मोजकंच लागतं. त्यासाठी मी इथं घेतलं एक वाटी सफेद तीळ घेतले, हे अनपॉलिश तीळ आहेत. तसंच इथं मी तेवढीच साखर घेतलेली आहे, एक वाटी साखर घेतलेली आहे. आपल्याला वेलची पूड लागणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही वडी करायला घेण्याआधी ज्या वस्तू आपण प्रिपेअर करायच्या असतात की ज्याच्यावर आपण वडी सेट करणार आहे ते, मग तुम्ही प्लॅटफॉर्मवर किचन कट्ट्याच्या ह्याच्यावरती प्लॅटफॉर्मवर सेट करा किंवा एखाद्या लाकडी पोलपटावर करा. तर इथं मी लाकडी पोलपट घेतला आहे, त्याला मी आधी तुपानं व्यवस्थित ग्रीस करून घेतलेलं आहे. ही महत्त्वाची टीप आहे, कारण जेव्हा आपण हे तिळाचं बॅटर तयार करतो ते नंतर खूप झटपट असं ते आळतं आणि तेव्हा ते आपली जी कृती असते ती फास्ट व्हायला लागते, त्यासाठी हे प्रिपरेशन जरुरी आहे. सो आता आपण ही तिळाची वडी तयार करायला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, इथं गॅसवर मी कढाई ठेवली आहे, नॉनस्टिक कढाई ठेवली आणि त्यात आता आपण आधी तीळ भाजून घ्यायचे. तीळ आपण तसेच भाजायचे कोरडे. तीळ भाजताना मंद गॅसवर भाजायचे, म्हणजे लो टू मीडियम गॅसवर भाजायचे, मोठ्या गॅसवर भाजायचे नाहीत, कारण ते करपले तर आपली वडी आहे ती थोडी कडवट होईल. सो मंद गॅसवर भाजायचे आणि ते भाजतानाही ते जेव्हा असे तडतड उडायला लागतील तेव्हा आपले ते खरपूस खमंग भाजले गेले असा त्याचा इंडिकेटर आपण समजूया. आपण हे तीळ भाजून घेऊया. हार्डली 2 ते 3 मिनिटात ते चटकायला लागतात, मस्त असे तडतड उडायला लागतात. आपले तीळ भाजायला सुरुवात झाली, ते तडतड उडायला सुरुवात झाली आपण पाहू शकता. आता आपण हे काढून घ्यायचे. स्टीलच्या प्लेटमध्ये हे काढून घेऊया. आणि आता आपण त्याच कढईत साखर घालायची आहे. साखर घालतानाही ती एकदम लो गॅसवर घालायची, कारण आपली कढई गरम आहे. सो आपण घालायची आहे आणि ती हलवायची आहे सारखी. थोडक्यात काय त्याचं कॅरेमल तयार करून घ्यायचंय. सारखी हलवली की ती विरघळेल छान. मित्रांनो, आपली साखर वितळायला लागली, ती व्यवस्थित हलवत हलवत आपण हे करायची होती, त्याचं कॅरेमल तयार करायचं आहे. मैत्रिणींना 3 ते 4 मिनिटात आपली साखर विरघळायला लागतातच. साखर आपली विरघळली आहे, अजून पूर्ण विरघळली नाही आहे पण ती विरघळती आहे. सो आपण हलवत हलवतच हे करायचे, साखर विरघळून घ्यायची आहे पूर्ण. आपली साखर पूर्णपणे विरघळली आहे आणि त्याचा कलरही चेंज झालाय. आता 1-2 मिनिटं आपल्याला हे असं हलवायचे आणि मग आपण आपले तीळ त्यात ॲड करणार आहे. हे करताना सावकाश करा, कारण ह्याचा जर शिंतोडा जरी अंगावर उडला ना तरी ते भयंकर चटका देतं. आता ह्या स्टेजला आपण ही वेलची पूड टाकून घ्यायची आहे, ती पण मिक्स करायची. गॅस बंद करायचा आहे आणि त्यात हे आपले तीळ घालून घ्यायचे, ते पण चांगले मिक्स करायचे. मी गॅस बंद केला आहे. सो तीळ घालून घ्यायचे व्यवस्थित, असे सगळे मिक्स करायचे आणि लगेचच आपण जे ग्रीस केलेलं पोलपट आहे ना त्याच्यावरती हे काढून घ्यायचे. हे बघा, हे परफेक्ट मिक्स झालेत सगळे.
आता आपण पोलपटावर येऊयात. ही कृती आहे ती फास्ट करायची, कारण हे लगेच आळलं जातं. सो लगे लगे हे करायचे आपल्याला. थोडंसं आपण पसरून घेऊया आणि ग्रीस केलेल्या पलेत्याने लाटण्याने आपण त्याला थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे. जितकं पातळ करता येईल तितकं करायचं आहे. आपल्याला जितकी पातळ हवी आहे तितकी ही वडी अशी हे करून घ्यायची, लाटून घ्यायची. हे सगळं पटपट करायचं असतं, नाहीतर काय होतं ते आळलं ना की लय त्रासदायक होतो. सो माझी ही वडी लाटून झाली आहे आणि ती गरम असतानाच आहे ना त्याला कट देऊन घ्यायचे, कारण काय होतं ती आळणी पूर्ण सुकली ना की मग तुटता तुटणार नाही ती, म्हणजे तिला कट देता येणार नाही. सो आपण कट देऊन ठेवूया. आणि थोडा वेळ ही अशी सुकू देऊया छानशी. मैत्रिणींनो आपली वडी छान सेट झाली आणि थंडही झाली. आता हे जे कट दिलेत ना त्याच्यावर पुन्हा एकदा आपण अशी सुरी फिरून घ्यायची. त्या अगदी सहज मोकळ्या होतात, तुम्ही जर व्यवस्थित कटवर हे केलं त्या किती क्रंची झाले तेही मी तुम्हाला दाखवते. पाहू शकता असं आपण थोडंसं हे केलं ना सुरीनी छान मोकळे होते. अगदी सहज निघतात आणि अगदी बाजारच्या सारख्या जसे तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात ना तशीच ही चिक्की तयार होते. आपण मोकळे करून घेऊया आणि याचा क्रंच मी तुम्हाला दाखवते. असाही जाणवत असेल, आवाज येत असेल. ती सहज निघाल्या. आता आपण त्याचा क्रंच पाहूया. इथं मी प्लेट घेतली, तुम्हाला आवाज येत असेल. आवाज येतोय, किती छान आवाज येतोय, क्रंची झाले. मी तुम्हाला दाखवायचाच झाला तर हा क्रंच मी असाही दाखवू शकते. किती छान अशा खुसखुशीत ह्या वड्या होतात. आपण आता त्या व्यवस्थित सर्व करूया. मैत्रिणींनो तयार आहेत आपल्या ह्या तिळाच्या साखरेतल्या वड्या, अगदी मार्केटसारख्या क्रंची क्रिस्पी या वड्या. नक्की ट्राय करा आणि हार्डली 10 मिनिटात या तयार होतात. सो ह्या संक्रांतीला नक्की तयार करा आणि तिळगुळ घ्या, गोड बोला. तसंच माझ्या चॅनलला नवीन जे आहेत त्यांनी सबस्क्राईब करा, जुने आहेत त्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.